कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यात असलेल्या जांभळे गावात आम्ही जांभळेकर ग्रुप बारा एकर क्षेत्रामध्ये तीन हजार देशी झाडांचं रोपण आणि संवर्धनाचं काम करत आहे त्याला ऑक्सिजन पार्क असं नाव देण्यात आलेलं आहे सयाजी शिंदे यांच्या देवराई सामाजिक संस्थेच्या सहाय्यानं सा या पार्कच्या संवर्धनाचं काम सुरू आहे अगदी दोन हजार एकोणीसच्या कोरोना काळात ज्यावेळी जग थांबलो होतो त्यावेळी आमच्या जांभळी येते मी जांभीकर ग्रुपच्या माध्यमातून हा बारा वी ते वीस एकरावरती ऑक्सिजन पार्क साकारण्यात आला हे काम करत असताना अगदी लोक काम उभारलं लो। याला सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मान्य सया शिंदे सर असतील किंवा नेचर एक्सपर्ट सुहास वायगंकर सर असतील अशा मान्यवरांची याला सहकार्य लाभलं ऑक्सिजन पार्कच्या कामाला लोक चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसते गावातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलांसह सर्वजण येऊन या ठिकाणी दररोज श्रमदान करत असतात संपूर्ण प्रकल्प लोकवर्गणीतून उभारला असून आम्ही जांभळेकर ग्रुपचे सदस्य दर महिन्याला मासिक वर्गणी जमा करत असतात पार्कचं चा काम चांगलं सुरू असताना देखील काही समाजकंटक लोकांनी या कार्यात विघ्न आणायला सुरुवात केली आहे पाण्याची पाईपलाईन फोडणं कंपाऊंड तोडणं असे प्रकार काही दिवसांपासून या ठिकाणी सुरू आहेत हे काम इतकं चांगलं या ठिकाणी झालेलं असताना आज आज रोजी या पार्कला या ऑक्सिजन पार्कला काही समाज कंटकांच्या माध्यमातून विरोध होताना दिसतोय वारंवार पाईपलाईन फोडणं पाण्याच्या पाईपलाईन फोडणं किंवा कंपाऊंडचे पोल पाडणं अशा वारंवार ह्या ठिकाणी कृती घडताना दिसत आहेत कष्टानं उभारलेली ही झाडे वाचवण्यासाठी आता शासकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी सह्याद्री देवराई जांभळी यांच्या वतीनं करण्यात येत आहे आम्ही आम्ही जांभेकर ग्रुपच्या माध्यमातून एक शासन स्तरा शासन स्तरावर आवाहन करतो आहे की अशा ज्या गोष्टी वारंवार या ठिकाणी घडत आहेत याच्यावरती तात्काळ उपाययोजना करण्यात यावी आणि ह्या गोष्टीचा आम्ही आम्ही जांभेकर ग्रुपच्या वतीनं जाहीर निदे निषेध करत आहोत